पांढरत गावातील तालुका भडगाव येथील स्वप्नील पाटील यांनी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले, त्यामुळे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वप्नील पाटील यांनी तालुक्याचा मान व अभिमान उंचवला. आमदार किशोरप्पा पाटील यांनी स्वप्नील व कुटुंबियांना आर्थिक मदत केल्याबद्दल आजचा दिवस स्वप्नीलच्या जीवनात उजळला असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले व आमदार किशोरप्पा पाटील यांचे आभार मानले. आज आपण एक विशेष आणि वेगळं मुलाखत घेऊन आलेलो आहे. आज आपण स्वप्नील पाटील, भडगाव तालुक्यातलं एक छोटंसं गाव पांढरत म्हणून, तिथला पोरगा सध्या दहावीला म्हणजे वयाचा विचार केला काहीच नाही. ह्या मुलाने सध्या आपल्या इथं जे आठवं नॅशनल टॅग शो दू चॅम्पियनशिप होती 2021-22 त्याने त्याच्यामध्ये चॅम्पियनशिप मिळवलेली, पहिलं प्राईज आणलेलं आहे. तर त्याच्याशी आपण आज संवाद साधूया. स्वप्नील, सध्याला तू काय करतो आहे? आता तर 12th. अच्छा. आणि तुझं फॅमिली कोण कोण आहे? फॅमिलीमध्ये काय करतो? फॅमिली वडील आहे, आई आणि ब्रदर आहे. अच्छा. तुला ह्या क्षेत्रात जायचं हे तुला कधी कळालं किंवा तुला हे स्वप्न कधी बाळगलं? तू वडिलांनी पाठीमागून सपोर्ट होता, फुल सपोर्ट होता. तर वडिलांनी मला सपोर्ट केला, त्यामुळे मी ह्या क्षेत्रात येऊ शकतो. अच्छा. म्हणजे वडिलांचं स्वप्न होतं की माझा मुलगा ह्या क्षेत्रात जायला पाहिजे. अच्छा. पण तुला काय वाटायचं की या क्षेत्रात मी जाऊ शकतो का? आणि एवढ्या कमयात तुझं जे मिळालेलं आहे प्राईस, ते खूप मोठी गोष्ट आहे वयाचा विचार करता. हो, त्याबद्दल तुला काय वाटतं? ऑफकोर्स ही तर मोठी गोष्ट आहे, कारण ह्या वयात काही मुलं असतात की जे मॅचेस वगैरे जात नाही, पण मी असं आहे की वडिलांच्या सपोर्टमुळे मॅचेस वगैरे करू शकलो. अच्छा. तुझ्या बोलण्यातून दिसतं की घरचाही सपोर्ट चांगला आहे आणि वडिलांचे की माझा मुलगा स्पोर्टमध्ये जावा. बरेचसे आपण बघतो की इंजिनिअरिंग, डॉक्टर ह्या फील्डला जास्त लोकं जातात, आणि आपल्या तालुक्याचा, भडगाव आणि पाचरा तालुक्याचा विचार करता जो की एकदम ग्रामीण भाग आहे, आणि त्यातल्या त्यात पांढरसारख्या एकदम छोट्याशा खेड्यातनं एक कमी वयाचा मुलगा एक वर्ल्ड चॅम्पियनशिपला जातो आहे आणि तिथं पहिलं बक्षीस पटकवतो आहे, ही आपल्या पूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी खूप मोठ्या प्रमाणाची गोष्ट आहे. अजून स्वप्नील, तुला भविष्यात असंच यश मिळत राहो, त्यासाठी आम्ही तालुका माझा न्यूज चॅनलतर्फे तुला शुभेच्छा देतो. आणि तुला अजून जे तुझ्या वयाचे मुलं आहेत त्यांच्यासाठी तुझा काय संदेश असेल? मुलांना तर एकच संदेश असला की अभ्यास करण्या व्यतिरिक्त स्पोर्टमध्ये सुद्धा लक्ष द्यावे असं माझ्या मते. म्हणजे सर्व क्षेत्रात, कुठल्या क्षेत्रात कमी नको, ह्या क्षेत्रात त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आजची मुलाखत आपण इथंच थांबू. पुन्हा स्वप्नील पाटील आपण तालुका माझा न्यूज चॅनलतर्फे शुभेच्छा करू आणि थांबू.